लोककथा शेतकऱ्यांची धनधान्य आपल्याकडे हे एक तरुण शेतकरी आहेत, तर आता हे यांच्या काय प्रतिक्रियात आपण जाणून घेऊयात. तर दादा, गोबीच्या बाबतीत तुला काय वाटतंय? हे लागवड वगैरे करताना काय विचार केला होता ना, आता काय समस्या आहे तुझं सांग. सकाळी 5 वाजल्यापासून उठून सगळी गोबी कापायला जावं लागतं. गोबी कापल्यानंतर पाऊस इतकं भरल्यामुळे सगळे लेबर सुद्धा लेबरचा महागाई वाढू लागली. सगळे फक्त शेतकऱ्यांनाच प्रसंग आहे झाला, बाकी सगळे महागाई वाढली. शेतकऱ्याचा भाव सगळा उतारला, 500 रुपयाला पोहोचवत 150 आलं सगळे. आता शेतकऱ्याच्याला खत बियाणे खूप भाव वाढले. आता बाकीचं औषध फवारणी सगळ्याला भाव येईल, बाकी मालाला भाव नाही. आता त्यामुळे मालाचं सगळे नुकसान पण झाली. मजुरी, ट्रॅक्टरचं भाडं हे सगळं गेल्यावर काय उरतं तुम्हाला? मजुरी म्हणणार खाली भाकर खायला माणूस तर चालेल. सध्याला शेतकरी खूप प्रसंगात आहे. बघा मित्रांनो, अशी आहे आपल्या शेतकरी बांधवांची समस्या. रडताय शेतकरी, आ जाओ कोई बचाने भाई. हा दादा, ही गोबी जी आहे आता कुठे विक्री चालवली तुम्ही? दिल्ली चालली. आता इथं आपल्या इकडे काय भाव याचा? इथं आहे 40 रुपये काय किलो. किलो आणि तिकडे कसा भाव मिळतो? 60 रुपये. मग तिकडे तुमची एवढी मोठी ट्रक या सगळ्या गोष्टी हे परवडतं का? मग म्हणजे शेतकऱ्यांची जी दबा ती तशाच आहे की नाही? बरं बरं. मग गोबीचं जे उत्पादन असतं हे दुसऱ्या पिकाच्या तुलनेमध्ये कसं आहे? मध्यम आहे. हा, एवढं काही खास नाही. आपला विषय सरकाराचा नाही, पण तुम्ही सरकाराचं म्हणताय, तर काय म्हणताय त्या सरकारच्या बाबतीत? सरकारनं आमच्या गोबीवाल्याचा विचार करायला पाहिजे. नाशिकला ते सगळं पाण्यात गेलं, आमचं पर्शन आम्ही दिल्लीला माल पाठवू राहिलो. हा, काय करायला पाहिजे त्यांनी? काय सहकार्य करायला पाहिजे. मग काय तुमचा हिसाब, तुमचं म्हणणं आहे का मंत्र्यानं गोबी उकडून खायला पाहिजे? त्याने खायला पाहिजे, पण सहकार्य करायला पाहिजे. नेमकं काय सहकार्य केलं पाहिजे? म्हणजे देखरेख करायला पाहिजे बाबा. शेतकऱ्याची काय अडचण आहे? नाशिकला पाऊस झाला, इकडं पावसामुळं आणि पर्शन आहे. हा, तेवढं म्हणणं आमचं. दुसरं काय आहे म्हणजे काही जरा नुकसान वगैरे झालं तर काहीतरी आमच्याकडे बघावं आहे की नाही? झालं पण आता कोणाला सांगता. हा, हे बी गोबीवाले आहेत या समोर सगळे. तर तुम्ही बघताय हे सगळे गोबीवाले शेतकरी आहेत आणि ते अगदी त्रस्त झालेले आहेत. पावसाला म्हणजे जास्त झाला तरी प्रॉब्लेम आहे आणि कमी झाला तरी प्रॉब्लेम आहे की नाही? तर ही माझ्या शेतकरी बांधवांची दशा आहे मित्रांनो. तुम्ही बघताय अनुदान द्यायला पाहिजे ना शिंदे मुळे. आम्ही शिंदे जे ते म्हणजे भावकीला काहीतरी थोडं सहकार्य करायला पाहिजे म्हणणं असेल. पण काय राहत असत, शेतकरी आता पर्शन मध्ये, गोव्या तर पर्शन मध्ये, पण आता थोडंफार सहकार्य करायला पाहिजे सरकार, नवीन सरकारना. तर आम्ही त्याच्या पाठीमागे राहू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? नवीन सरकार आल्यामुळे, नवीन सरकार आल्यामुळं परेशानी देख बरं आहे. नाही नाही, परेशानी ना, आम्हाला अनुदान भेटणार शेतकऱ्याला. पाऊस मरणाच आहे म्हणजे लागून गेले सगळं हे झालं. 500 जायचं 150 चाललं. काय म्हणले? अंधारात गोबी कापून 6 वाजता बोटा नका कापून घेऊ तुम्ही बरं का? शेतकऱ्या पर्शन काय पावसामुळं 400 रुपयाला गोबी जायची ना, तर 150 रुपयाला जाऊ राहिली.
अरे हे बघा मित्रांनो, तुम्ही एवढे पोते इथे भरून ठेवलेले आहेत या ट्रॅक्टर मध्ये चाललेले आहेत. ज्ञानेश्वर भावले हो गणेश भालेकर. मित्रांनो, आता आपल्याकडे पुन्हा एक शेतकरी इथं आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. दादा, ज्यावेळेस तुम्ही गोबीची लागवड करता त्यावेळेस काय काय तुमच्या मनामध्ये गोष्टी असतात? आमच्या मनात खूप अपेक्षा असतात. जोरात. आमच्या मनामध्ये खूप अपेक्षा असतात, तर आम्हाला वाटत 400-500 रुपयाला पोतं जाईल. हा, पण एवढा तसं काही घडत नाही. हा, आता पोतं चालू आहे 150-200 रुपयाला. मजुराला द्यावा लागेल तर 500 रुपये हाजरी. ट्रॅक्टरचा खर्च, ट्रॅक्टरला 700 रुपये भाडं आणायला रोडवर, भानगडी, हे सगळे काही पुराणा आम्हाला त्याच्याबद्दल. 10-10 रुपयाचा बार दाणा, त्याच्यामुळं आम्हाला गोबीमध्ये काहीच उरलेलं नाही सध्या. आता आम्ही फार परेशानी, पावसामुळं तर लईच परेशानी. इकडं माझ्याकडेच बघा, आम्ही गोबीला परेशानी, कॅमेराकडेच पाहते, याच्याकडे नका बघू. गोबीला परेशानी आम्ही. पावसामुळं काय काय झालंय? पावसामुळं खूप नुकसान झाले ना, भावाची नुकसान, याची नुकसान, मालाची नुकसान, गोबीची तर लई नुकसान झाले आमची. हा ना, कथा शेतकऱ्यांची. काळी आई धनधान्य देई.